हिंगोली शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी अक्षरशः वाहून गेला आहे. हिंगोली शहरात वर्षभरापासून भूमिगत गटार योजनेअंतर्गत शहराच्या विविध भागात कामे सुरू आहेत. शहरातील रिसोला बाजार भागात जेसीबीने खोदकाम सुरू होते. या खोदकाम दरम्यान मुख्य जलवाहिनी फुटली आणि रस्त्यावर पावसाळ्यासारखे पाणी वाहायला लागले. यामध्ये लाखो लिटर पाण्याची अक्षरक्ष नासाडी झाली आहे. जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणातून हिंगोली शहराला दर तिसऱ्या दिवशी पाणी पुरवठा केला जातो. या दरम्यान नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याकडून या जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम सुरू आहे.